झीशान आणि सिकंदर खूपच हुशार मुले आहेत. दोघांची घरे एकाच गल्लीत आहेत. दोघांनी यावेळी शाळेत होणाऱ्या खेळांच्या खूप साऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे मनावर घेतले आहे. यासाठी ते रहीम काकांकडून प्रशिक्षण घेऊ इच्छितात. रहीम काका त्यांच्या काळात प्रसिद्ध धावपटू होते. जेव्हा ते काकांकडे त्यांची गोष्ट घेऊन गेले तर त्यांनी दोन्ही मुलांना प्रथम आपल्या शरीराच्या स्नायू आणि हाडांचा अभ्यास करायला सांगितला. त्यानंतरच ते त्यांना प्रशिक्षण देतील. अभ्यास करून दोघे रहीम काकांकडे पोहोचले. काका, आम्ही दोघांनी चांगल्या प्रकारे हाडे आणि स्नायूंचा अभ्यास केला आहे. आता तर तुम्ही आम्हाला प्रशिक्षण द्याल ना? हो हो, का नाही. परंतु त्याआधी हे माहीत करून घेऊ की तुम्ही किती चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, तुम्ही उत्तरे द्या. ठीक आहे काका, तुम्ही विचारा. एका मूलभूत प्रश्नाने सुरुवात करूयात. आपले शरीर सरळ कसे उभे राहू शकते? काका, आपले शरीर हाडांच्या मजबूत सांगाड्याच्या आणि स्नायूंच्या मदतीने सरळ उभे राहू शकते. बरोबर. अच्छा, आता हे सांगा, आपल्या शरीराचे अवयव कशा प्रकारे हालचाली करतात? काका, आपले शरीर आणि त्याचे अवयव हालचाल करण्यासाठी स्नायूंचा वापर करतात. आपले बहुतेक स्नायू हाडांशी जोडलेले असतात. हे स्नायू आकुंचित होऊन हाडांची हालचाल करतात. थोडे विस्तार करून समजवा. काका, हा भाग समजवायचा मी प्रयत्न करतो. कारण आपले स्नायू केवळ आकुंचित होऊन हाडांना हलवू शकतात, परंतु ढकलू शकत नाहीत. त्यामुळे एक हाड हलवण्यासाठी कमीत कमी दोन स्नायूंची आवश्यकता असते. जसे जर मी माझी मूठ बंद करून माझ्या छातीला स्पर्श केला तर माझ्या हाताचे पुढील स्नायू फुगतात, कारण हे आकुंचित झाले आहेत. आणि जर मी माझा हात खाली नेला तर पुढील स्नायू शिथिल होतील आणि मागील भागातील स्नायू आकुंचित होतील. शाब्बास. हाताच्या पुढील स्नायूंना द्विशिरस्क स्नायू आणि मागीलला त्रिशिरस्क स्नायू म्हणतात. अच्छा, आता हे सांगा की आपण आपले हात, पाय आणि बाकीच्या अवयवांना सांध्यांशिवाय कोणत्याही जागी वाकवू किंवा फिरवू शकतो का? नाही. तर मग आपण आपल्या अवयवांना सांध्यांच्या जागी कसे काय वाकवू शकतो? काका, आपण आपले हात, पाय आणि बाकी अवयवांना तेथून वाकवू आणि हालचाल करू शकतो जेथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडे जोडलेली असतात. अशा जोडणीला सांधे म्हणतात. बघा, जसे आपले हात शरीराच्या सर्वात लवचिक भागांपैकी आहेत. आपण बोटे पसरून पंजा बनवू शकतो, मूठ करू शकतो आणि यांना वेगवेगळ्या प्रकारे हलवून यांच्या वापराने लिहू पण शकतो. असे आपण यामुळे करू शकतो कारण हातामध्ये खूप सारी हाडे आणि सांधे असतात. आपल्या शरीराचा मूलभूत सांगाडा हाडांचा बनलेला असतो. ही हाडे कठीण तसेच मजबूत असतात. ही लवचिक नसतात, त्यामुळे आपण यांना वाकवू शकत नाही. मी तुम्हाला या छडीच्या मदतीने समजावतो. जर मी छडीला माझ्या खांद्यांपासून हाताला बांधले तर मी हात अजिबात वाकू शकणार नाही. खूप छान मुलांनो. अच्छा, हे सांगा, सांधे किती प्रकारचे असतात? काका, आपल्या शरीरात कितीतरी प्रकारचे सांधे असतात. जसे की आपल्या खांद्यांपासून हात आणि खुब्यापासून मांडीची हाडे जोडलेली असतात. खुंटी सांध्याने आपले डोके पाठीच्या कण्याच्या किंवा स्पायनल कॉर्ड हाडांशी जोडलेले असते. याशिवाय बीजागिरी सांधा आणि अचल सांधा देखील असतो. आता हे समजवा की कोणत्या सांध्याने कोणत्या प्रकारची हालचाल केली जाऊ शकते. काका, खुंटी सांधा किंवा पिवट जॉइंटने आपण मानेला वर खाली आणि उजवीकडे डावीकडे फिरवू शकतो. आणि बीजागिरी सांधा किंवा हिंज जॉइंट अगदी तसेच काम करतात जसे की दरवाजा उघडतो आणि बंद होतो. आपल्या कोपर, गुडघे, बोटे यामध्ये हे सांधे आढळतात. या सांध्यांच्या भागांची केवळ एकाच दिशेमध्ये हालचाल होऊ शकते. उखळीच्या सांध्यांच्या भागांवर आपण पुढे मागे
उजवीकडे डावीकडे आणि वर खाली हालचाल करू शकतो. आपल्या हात आणि खांद्यांमध्ये आढळणारे हे सांधे हाताला एका मर्यादेपर्यंत चारही बाजूला फिरू देतात. बघा, आपण आपल्या पायाला सुद्धा पुढे मागे आणि उजवीकडे डावीकडे फिरवू शकतो, परंतु येथे खांद्यांएवढी लवचिकता नसते. परंतु काका, प्रत्येक सांधा हालचालीसाठी नसतो, काही सांधे मजबूतीसाठी असतात. आपला छातीचा पिंजरा आणि आपला वरचा जबडा अशाच सांध्यांनी बनला आहे. तसे काका, जर आपण पाहिले तर हाडे आणि सांध्यांपासून शरीराचा जो सर्वात लवचिक सांगडा बनतो तो आहे पाठीचा कणा. बघा कशा प्रकारे आपण वाकून आपल्या हातांनी जमिनीला स्पर्श करू शकतो. सतत अभ्यास केला तर आपण मागे वळून देखील जमिनीला स्पर्श करू शकतो आणि काही मर्यादेपर्यंत डावी आणि उजवीकडे पण वळू शकतो. शाब्बास मुलांनो, तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला आहे. आता फक्त एक शेवटचा प्रश्न. हे सांगा, आपल्या कानांची हाडे इतकी लवचिक कशी काय असतात? काका, आपल्या कानांची हाडे खूप लवचिक असतात, परंतु बाकी हाडांएवढी मजबूत नसतात. अशीच हाडे आपल्या नाकाच्या पुढील भागात आणि सांध्यांमध्ये पण आढळतात. मुलांनो, आपल्या कानांना आणि नाकाच्या पुढील भागाला हाडे नाही, कुरचा किंवा उपास्थी म्हणतात. या उपास्थी आपल्या बहुतेक सांध्यांमध्ये पण उपस्थित असतात. बरं मुलांनो, मी तुमच्या दोघांवर खूप खुश आहे. तुम्ही या परीक्षेत 100% पास झाला आहात. उद्यापासून आपण तुमचे प्रशिक्षण सुरू करूयात. धन्यवाद काका, आम्ही उद्या प्रशिक्षण घेण्यासाठी ठीक वेळेवर येतो.